स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनानिमित्त शिवसैनिकांच्या वतीने अशोक चौक येथील हुतात्मा स्मारक श्री मार्कंडे उद्यान येथे अभिवादन करण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, माजी शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले यांनी आमंत्रित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे आणि महिला आघाडी जिल्हा संघटिका सो अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा हार श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी प्राध्यापक अजय दासरी यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाच्या आयोजनामागील भावना व्यक्त करून जयंती दिनी नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारामागील आगामी कार्यक्रम शिवसेना प्रमुखांचे विचार जनसामान्यांना रुजवण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. लढत देऊन पराभूत झाले असेही शिवसैनिक या सगळ्यांना एक उत्साह निर्माण व्हावा यासाठी आम्ही तुमचंही या ठिकाणी सत्कार छोटासा सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे आणि तो स्वीकारण्यासाठी तुम्ही सर्वजण आहात. आगामी काळामध्ये सरपंच निवडणूक आहेत, प्रत्येक गावामध्ये आपण सरपंच आपला शिवसैनिक निवडून आणावा आणि त्यासाठी शुभेच्छा देत असताना शिवसेना प्रमुखांचे जे विचार आहेत, सामाजिक विचार, 80% समाजकारणाचे विचार प्रत्येक गावागावामध्ये आपण प्रत्येक गावातल्या शिवसैनिकांमध्ये घराघरामध्ये शिवसेनेची ज्योत आपण पेटवायची आणि बाळासाहेबांच्या विचाराची ज्योत पेटवत असताना हिंदवी हृदय सम्राट, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे विचार आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. बाळासाहेबांबरोबर छत्रपती सुद्धा जन्माला पाहिजे प्रत्येक गावामध्ये अशी या ठिकाणी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करून मी माझी इच्छा प्रकट करतो. आणि तुम्ही आई कुलदवाणी, हिंदवी स्वराज्याचा जाणता राजा छत्रपती, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून, स्वर्गीय माँसाहेबांना वंदन करून, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या विचारांशी नतमस्तक होऊन आजच्या या अभिवादन सभेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाशजी खंदारे साहेब, माजी जिल्हा प्रमुख अजयजी दासरी साहेब, एलुरेजी, सर्व उपस्थित खेळकेजी, सर्व उपस्थित बंधू भगिनी सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र. प्रथमतः जे जे लोक निवडून आले त्या सर्व माझ्या भगिनींचं बंधूंचं मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीनुसार वर्षानुवर्ष आपण काम करतोय आणि प्रत्येकजण दणमणदणाने आपण शिवसेनेसाठी काम करतोय. शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं 80% समाजकारण, 20% राजकारण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण सगळेच जण कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी आपण रात्रंदिवस एक बंधुत्वाने काम करतो. आणि गेली वर्षानुवर्ष म्हणजे 25-30 वर्षापासून जेव्हा काम करतोय त्यावेळेस मी पाहते की हे सगळेच बंधू भगिनी मला जे समोर चेहरे दिसत आहेत, म्हणजे शेजारी दिसत आहेत, ते सगळेच जण एकजुटीने एक दिलाने काम करतायत. पण या कामाला आता कुठेतरी चांगली परिणिती होण्यासाठी त्यांची चांगली स्वप्न आपली पूर्ण होण्याचे दिवस आलेले आहेत. शिवसेना महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून जो आपण काम करतोय तर ते नेहमी आतापर्यंत उद्धव साहेबांनी कधी आपल्याला आपल्या विश्वासाला ते नेहमी पात्र राहिलेले आहेत. आणि शिवसैनिकांचा विश्वास त्यांनी ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांनी शिवसैनिकांना विश्वास दिला तो प्रत्येक शब्द आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा पाळलेला आहे. मी आज शिवसेना प्रमुखांच्या चरणी एकच वंदन करते की जे निष्ठावंत शिवसैनिक वर्षानुवर्ष काम करतात त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत आणि शिवसेना प्रमुखच ते आशीर्वाद देऊ शकतात आणि उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब हा विश्वास आपला पूर्ण करू शकतात ही खात्री मला आहे. परत एकदा मी या अभिवादन सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, सर्व माता भगिनी आणि तमाम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे शिवसैनिक माता भगिनी या सगळ्यांना जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देते आणि शिवसेने प्रमुखांना मनाचा मुजरा करून थांबते. जय हिंद, जय त्यांचा जन्मदिवस आपल्याला सुद्धा आपल्या आई बाबांनी जन्मदिन फक्त जन्मदिन परंतु नाव आणि हा सन्मान हे दिवस जर पुढे दाखवले असतील तर या वंदनीय क्रांतिकारी होतील. म्हणून आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या रक्तारक्तामध्ये काय भिन्न असेल तर शिवसेना प्रमुखांचा विचार आणि तो विचार घेऊनच आपण समाजसेवेमध्ये सगळ्याने वाहून घेतलो आहे. आणि म्हणूनच एक गिरणी कामगाराचा पोरगा, चेहरा नसलेला माणूस, सुशीलकुमार शिंदेसारख्या मातब्बर मतदारसंघामध्ये पिंपिंदा आमदार काय होतो, आमच्या एलोरेसारखा एक मेंबर, एकमेव महापालिकेत नगरसेवक काय होतो, किंवा आज ग्रामपंचायतीचे हे निवडून आलेले सगळे शिवसैनिक आहे की मला अनेक वर्ष वाटत होतं आमचा संजय कोणतरी निवडून आला पाहिजे. ते त्याचं स्वप्न झालं असेल पूर्ण त्याला आनंद झाला असेल, त्याच्यापेक्षा आनंद मला झाला कारण हे शिवसैनिकाचं हे स्वप्न पूर्ण करण्याची किमिया त्या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या ताकदीमध्ये होती. तुमच्या आमच्यासारखे हजारो शिवसैनिक ज्यांचं जीवनमानच पूर्ण बदलून गेलं,
मी असू द्या, अस्मिता असू द्या, कोणी सगळे असू द्या, सगळे जीवनामध्ये परिवर्तन झालं. आता मी आमदार नसलो असतो तर खंडारे तिथून शिक्षक सोसायटी मधून इथपर्यंत चालत आला असता, पण आज खंडारे गाडीमध्ये आलं कशाचं कोणती पुण्य आहे ते वंदनीय सूचना. आणि म्हणून तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जाणीव असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जाणीव असेल तरच आपल्याकडून समाजसेवा होऊ शकते, जाणीव असेल तरच आपल्याकडून समाजकारण होऊ शकते. आणि समाज जाणीवेने केलेलं समाजकारण हे चांगल्या प्रकारचं लोकांच्या दृष्टीनं विश्वासात घेऊन गेलेलं विकासाचं राजकारण होऊ शकतं. आणि म्हणून ही जाणीव, ही शक्ती, हा संदेश ज्यांनी दिला ते वंदनीय शिवसेना प्रमुख. मला एक गोष्ट आवडून या निमित्तानं सांगतो वंदनीय शिवसेना प्रमुखांची. ज्यावेळी आपण सत्यात संपतो ही पण 93 ती निवडणूक लढवली सत्यात असताना, त्यावेळेला समाजकारण खात्यावर साहेब पिना करायचे किती लाड केले किती. परंतु तेच साहेब ज्यावेळेला आपलं सरकार आलं, भवन गोरख शपथ घ्यायला शपथ घेऊन साहेबांच्या दर्शनाला आले, तिथं त्यांनी सांगितलं भवन गोरपणा, बाबा रे आता हे समाज कल्याण खातं अशा पद्धतीनं तू काम कर, समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे आणि समाज कल्याण खात्याचं स्वतंत्र बजेट या युतीशासनाच्या काळात झालं पाहिजे, हे विशेष सूचना करणं भाग वेगळं. परंतु ज्या वेळेला त्यांच्या आशीर्वादाला संधी मिळते त्यावेळेला त्यांच्यासाठी ती भूमिका. आणि जसं या रामदास आठवले नुसतं वैभाग होऊन नुसतं ते मंत्रीपद खुर्ची उभवली तसं तुझ्याकडून अपेक्षा नाही मला, ते मला चालणार नाही, ते म्हणणारे शिवसेना. अनेक जुने शिवसैनिक यावेळी निवडून आल्याबद्दल आनंद व्यक्त केले.